Vieni tu? नवीन गोष्टी आणि चांगल्या सवय आयुष्यामध्ये स्वीकारायला हव्यात. या सवयींमुळे आपले आयुष्य सकारात्मक होत जाते. आजचा हा सुविचार कुठेतरी वाचला आणि मला वाटलं की हे मी शेअर करावं तुमच्याबरोबर. तर अशाच काही सवयी ज्या मी माझ्या आयुष्यामध्ये लावून घेतलेल्या आहेत, ज्यामुळे मला माझं आयुष्य सोपं आणि समाधानी झालेलं आहे. इथे मी सुखी हा शब्द मुद्दाम नाही वापरला, कारण प्रत्येकाची सुखाबद्दलची व्याख्या जी आहे ती वेगळी असते. ज्याची ज्याची जो तो ठरवतो की सुख कशात आहे. मानलं तर प्रत्येक गोष्टी सुख आहे आणि नाही मानलं तर कशातच सुख नाही. असो, तर सगळ्यात पहिली सवय मी इथे लावून घेतलेली आहे ती म्हणजे सकाळी लवकर उठणं. तर सकाळी लवकर उठल्यामुळे काय होतं, एक तर दिवसाची सुरुवात छान होते, प्लस दिवसभर आपल्याला रिफ्रेश वाटत राहतं. त्याच्यानंतर दुसरी सवय म्हणजे सकाळी उठल्यानंतर मोबाईल हातात घेऊन न बसता सगळी जी कामं आधी ती आवरून घेते, म्हणजे जेणेकरून मला स्वतःसाठी वेळ काढता येतो. आणि विचार मी प्रयत्न करते की जी काही कामं असतात त्यात स्वतःला गुंतवून ठेवायचं. म्हणजे कारण काय होतं, जास्त वेळ जर आपण मोबाईलला दिला तर मग घरातली कामं पण राहून जातात आणि घर अस्तव्यस्त पण दिसतं, व्यवस्थित प्रसन्न पण नाही वाटत, किचन म्हणा घर म्हणा. आणि मग तसंच आपल्याला दुपारी कंटाळा पण येतो आणि ती जी घाण असते घरातली ती ॲज इट इज राहून जाते. त्यामुळे मी प्रयत्न करते की सकाळी मोबाईल बाजूला ठेवून आधी ही सगळं कामं करणे. ही सगळी कामं जसं की स्वयंपाक, घराला झाडू मारणं, बाकीची भांडी, किचन क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर मी प्रयत्न करते की प्रेझेंटेबल राहणं. आता प्रेझेंटेबल राहणं म्हणजे काय, तर घरी गबाळ्यासारखं न राहता अगदी टापटीप राहायचं. खूप मेकअप करून राहा असं मी नाही म्हणत आहे, पण जे आपलं डेलीचं स्किन केअर असतं, केस व्यवस्थित विंचरणे, गाऊनवर न राहता प्रेझेंटेबल म्हणजे व्यवस्थित कपडे घालून राहणं, जेणेकरून आपण आरशात स्वतःला पाहिल्यानंतर चांगलं वाटेल. जर आरशात आपण स्वतःला पाहिल्यानंतर चांगलं वाटतं तर दुसऱ्यांनाही आपल्याकडे बघून चांगलंच वाटणार आहे. आणि जर आपण स्वतः प्रेझेंटेबल राहिलो ना तर दिवसभर आपल्याला प्रसन्नही वाटतं आणि कामात मन लागतं, नवीन गोष्टी आपल्याला सुचत असतात. आणि जर आपण गबाळ्यासारखं राहिलो तर स्वतःच्याच मनात स्वतःबद्दल निगेटिव्हिटी निर्माण होत जाते की काही चांगलं नाही, जाऊ दे, असंच तसंच, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये येत असतात. म्हणून प्रयत्न करायचं की रोज आपण चांगलं दिसलं पाहिजे, इतरांसाठी नाही पण स्वतःसाठी तरी आपण प्रेझेंटेबल राहणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्वतःला सतत कामात गुंतवून ठेवणं, म्हणजे काहीही काम असो घरातल्या आवडीचे कामं करा. आता झाडांना पाणी घालणं हे आपलं रोजचं दैनंदिन जीवनातलं काम आहे. झाडे लावा आवर्जून घरामध्ये, छोटंसं घर असेल तरी एक झाड तरी तुम्ही तुमच्या घरामध्ये लावा. इथे मी मुद्दाम सांगते आहे, कारण की टवटवीत झाडांची पानं, फुलं हे पाहिल्यानंतर ना दिवस खूप छान जातो, प्रसन्न वाटतं आणि एनर्जेटिक पण वाटतं. मला खूप आवडतात झाडं आणि पानं, पण स्पेसचा अभाव असल्यामुळे मी जास्त झाडं लावत नाही. काल परवाच मी शेवंतीचं रोपटं आणलं. झिजी प्लांट माझ्याकडे 2-3 वर्षापासून आहे आणि तुळशी तर असतेच, आपल्या प्रत्येकीच्या घरी तुळशी असतेच. आता सध्या उन्हाळा खूप असल्यामुळे व्यवस्थित पाणी भरभरून मी या झाडांना देण्याचा प्रयत्न करते, कारण आपणच इतके कोमजून जातो उन्हामुळे, तर बिचाऱ्या झाडांचं काय. म्हणून इथे हे टवटवीत फुलं आणि असे मस्त तर हिरवेगार पानं पाहिल्यानंतर ना दिवस खूप छान जातो आणि उत्साह येतो नवनवीन कामं करण्यासाठी. त्याच्यामुळे आपण कामातही गुंतून राहतो आणि बारीक सारीक ही जी घरातली कामं असतं तीसुद्धा आपण करत असतो. स्वतःला कामात गुंतवून ठेवणं म्हणजे आपल्या डोक्याला काहीतरी काम लावणं, कारण आपण जर काही काम नाही लावलं ना तर आपण अतिविचार करायला लागतो आणि अतिविचार हे अधिक अधोगतीचं लक्षण असतं आपल्या आयुष्यातलं. त्यामुळे सतत कामात आपण गुंतवून ठेवलं पाहिजे स्वतःला. त्याच्यानंतर पुढची एक सवय मी लावलेली आहे ती म्हणजे धार्मिकतेकडे, आध्यात्मिककडे मी जास्त वळली. म्हणजे अशी मी धार्मिक आहे नाही, नास्तिक आहे असं नाही, पण एक कळलं आयुष्यामध्ये की जर आपण चुकीच्या लोकांना वेळ दिला ना तो वेळ कायम वाया जातो, काहीच आपल्याला त्यातनं प्राप्त होत नाही किंवा फळ मिळत नाही. पण जर आपण देवाला वेळ दिला ना तर तो कुठे ना कुठे आयुष्यात कामात येतो. हे मी मागे पण एकदा सांगितलेलं होतं की आवर्जून आपण देवाला वेळ दिलाच पाहिजे. दिवसातनं थोडा तरी वेळ, 5 मिनटं तरी आपण देवासाठी काढले पाहिजे. त्या 5 मिनटाच्या बदल्यात आपल्याला म्हणजे जे आपल्यासाठी योग्य आहे ते मिळतच असतं. त्यामुळे आध्यात्मिक होणं खूप गरजेचं आहे. आणि अजून एक गोष्ट इथे अशी की जर आपण देवासाठी वेळ दिला, धार्मिकतेकडे वळलो, तर काय होतं, मनःशांती भरपूर मिळत असते आपल्याला. जे आपल्या मनामध्ये वादळ उठलेले असतात किंवा चलबिचल असते आपल्या मनात काही गोष्टींना घेऊन, तर त्यासाठीसुद्धा आपल्याला मार्ग मिळत असतात. हा माझा स्वतःचा
काय म्हणता अनुभव आहे, तर तोच मी इथे मांडते आहे. मी कोणालाही इथे जबरदस्ती तुम्ही देवा देव करा असं मी म्हणणार नाही, पण कुठेतरी आपण थोडा वेळ आपल्या देवासाठी दिलाच पाहिजे, कारण देव मानणं न मानणं हे प्रत्येकाचा पर्सनल प्रश्न आहे, गोष्ट आहे. त्याच्यामुळे पुढची एक सवय मी या ठिकाणी लावली की आपल्या दैनंदिन जीवनातील रोजचे जे कामं असतात त्याचे ओझे न बाळगता प्रत्येक काम जबाबदारीने पार पाडायचा मी प्रयत्न करते, ज्याच्यामुळे मला माझे जे ध्येय आहे ते साध्य करणं सोपे झालं. काय होऊन जातं, आपण घरातल्या कामांचं, मला घरातले कामं आहेत, मला काम आहे, आपण हे स्वतःला कारणं देत असतो. स्वतःला कारणं देणं बंद करणं ही सुद्धा एक सवय आहे जी मी बंद केलेली आहे, किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्याकडे हे नाही ते नाही ही कारणच देत असतो आपण स्वतःला, ज्यामुळे आपण आपल्या ध्येयापासून दूर जातो. प्रत्येकीचं ध्येय हे वेगळं असतं, प्रत्येकाच्या आयुष्यातले फेजेस किंवा अनुभव वेगवेगळे असू शकतात, तसंच माझ्याही आयुष्यातले माझे ध्येय आणि अनुभव वेगवेगळे आहे. त्याच्यातनंच मी ह्या गोष्टी शिकली आणि त्यातनंच मी माझ्या ध्येयाच्या अजून जास्त जवळ पोहोचण्याचा टप्पा पार करते आहे. त्याच्यामुळे जे कामं आहेत तीच कामं एकदम आनंदाने करणं आणि घरातल्या स्वतःही खुश राहणं आणि घरातल्यांनाही खुश ठेवण्याचा इथे माझा प्रयत्न असतो. आपण स्वतःला कारणं फक्त कामांमध्ये नाही देत, तर आपण स्वतःच्या बॉडीकडे लक्ष देताना, स्वतःकडे लक्ष देताना सुद्धा आपण कारणं देत असतो. जसं की योगा करायचं असेल तर आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू, असं आपलं होत असतं. स्वतःला आपण कारणं देत असतो, आज हेच झालं उद्या तेच झालं असं. किंवा खाण्याच्या बाबतीतही आपण कंटाळा करतो, आवडीचं काही किंवा हेल्दी काही बनवण्यासाठी, जे आपल्यासाठी चांगलं आहे ते बनवण्यासाठी आपण कंटाळा करतो. का तर माझ्यासाठी बनवायचं आहे, जाऊ दे, किंवा मग भांडे भरपूर निघतील, कंटाळा येतो भांडी घासायचा, असं म्हणून आपण त्या गोष्टी करण्याचं टाळत असतो. पण ह्या गोष्टी जेव्हा आपण बनवून स्वतःसाठी बनवून खातो किंवा घरातल्यांना पण खाऊ घालतो ना, तेव्हा एक वेगळाच आनंद मिळत असतो. तसंच इथे मी आता बनवते आहे चिया सीड्स पुडिंग. आता कारण उन्हाळा खूप तापायला लागला आहे आणि हीट खूप वाढून जाते, त्याच्यामुळे हे असं चिया सीड्स खाणं शरीरासाठी खूप चांगलं असतं. जसं की यामध्ये खूप सारं फायबर असतं आणि हे खूप थंडावा देतं आपल्या शरीराला. दही आवर्जून आपण खाल्लीच पाहिजे उन्हाळ्यामध्ये. साखरेचं प्रमाण नको होतं म्हणून मी या ठिकाणी मध घातलेलं आहे, म्हणजे जे मी पुडिंग बनवलेलं आहे ते पूर्ण असं हेल्दी झालेलं आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघू शकतात आणि लहान मुलांना प्रचंड आवडतं, माझ्या मुलीला आवडतं म्हणून मी सांगते आहे त्यावरनं. त्याच्यानंतर आपले जे कामं आहेत ते मी सांगितलंच की जे रोजच्या जीवनातली कामं आपण अगदी या जबाबदारीने पार पाडली पाहिजे, तसेच घरातली कामं असतात. आता माझी आधीही भांडी घासून झालेली होती, आत्ताही मी दुसऱ्यांदा भांडी घासते आहे कारण थोडासा पुन्हा स्वयंपाक राहिलेला होता तो बनवला. त्याच्यामुळे पुढची एक सवय मी लावून घेतली ती म्हणजे आयुष्यात प्रायोरिटी कशाला द्यावी याचं मी विश्लेषण करून ते कृतीत उतरवलं. आता प्रायोरिटी म्हटली तर प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे फॅमिली, बाहेरचे लोक, याच्यामध्ये प्रायोरिटी आपली फॅमिलीच असते. बरं, फॅमिलीतही कुठकुठल्या लोकांना प्रायोरिटी देणं हे पण मी बघितलं. त्याच्यानंतर कामासाठी म्हणाल किंवा मग घरी बसून बसून आपण एक्स्ट्रा काय करू शकतो, घरातले कामं तर ती करायचीच आहेत आपल्याला, ती चुकणारी नाही आहेत, पण ते करून जो एक्स्ट्रा वेळ मिळतो आहे त्याच्यात मी आणखी काय करू शकते, त्यातून मला माझं ध्येय मिळेल का, याचं मी विश्लेषण केलं, म्हणजे ॲनालिसिस केलं मी. आणि त्याच्यानंतर मग मला माझं ध्येय सापडलं आणि मग मला कळलं की मला प्रायोरिटी कशाला द्यायची आहे, की जेणेकरून एवढं आपण एज्युकेट शिकलेलं आहोत आणि आताच्या लाईफस्टाईल किंवा जनरेशननुसार आपण कुठे मागे न पडता आपण अपडेटेड राहिलं पाहिजे, याच्यासाठी आपण आधी प्रायोरिटी कशाला द्यावी हे समजणंसुद्धा गरजेचं आहे. उगाच नको त्या गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा योग्य गोष्टींसाठी जर आपण वेळ खर्च केला, आपला जो दिवसभरात उरलेला वेळ मिळतो आपल्याला, तो मोबाईल फक्त सोशल मीडिया पाहत बसण्यापेक्षा आपण आपल्या कामासाठी जर घालवला तो वेळ, तर नक्कीच आपल्याला आपलं ध्येय जे आहे ते मिळतं आणि कुठेतरी आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी झालेलो असतो किंवा यशाच्या मार्गावर पोहोचत असतो, एक एक टप्पा पार करत असतो. अजून एक चांगली सवय मी इथे लावलेली आहे ती म्हणजे की थोडा वेळ, दिवसातला थोडा तरी वेळ मोकळ्या हवेत जाऊन श्वास घेणं
प्रत्येकीने हा श्वास घेतला पाहिजे मोकळ्या हवेत जाऊन. कारण काय असतं, आपण दिवसभर घरात राहतो ना, एखाद्या दिवशी आपण असेच घरात राहिलो ती गोष्ट ठीक आहे, पण आपण फक्त घरातच राहायची सवय करून घेतली ना चार भिंतींमध्ये, तर आपण चिडचिडे पण होतो, प्लस बाहेरचं जे बदलतं वातावरण असतं त्याच्याचबरोबर आपल्याला मिळतं जुळतं करता येत नाही. त्याच्यामुळे रोज तुम्हाला जर वॉकला जाणं शक्य नसेल ना, तर निदान गॅलरीमध्ये म्हणा किंवा टेरेसवर जाऊन 5 ते 10 मिनटं तरी आपण शतपावली केली पाहिजे. शरीरासाठी नाही पण मनासाठी तरी नक्की करा. शरीरासाठी करत असाल, मनासाठी करत असाल तर वेल अँड गुड, पण नसेल. आणखी सवय लावलेली आहे ती म्हणजे आपल्या घरात लहान मूल प्रत्येकाच्या इथे असतं तर लहान मुलांबरोबर थोडा तरी वेळ आपण स्पेंड केला पाहिजे. भलेही तुम्हाला खेळणं जमत नसेल तर गप्पा करा, त्यांच्याबरोबर बसून विचारा, कारण आपल्या डोक्यातलं टेन्शन जे असतं ना ते हलकं करायचं काम आपले लहान मुलं करत असतात. त्यांच्याकडे बघितल्यानंतर कळतं की ते किती निष्पाप आहेत, आपलं टेन्शन त्यांच्यापुढं काहीच नाही. तसंच ही पण एक प्रायोरिटीच म्हटली जाईल, कारण आपली मुलं ही आपल्यासाठी प्रायोरिटी असतात. त्याच पद्धतीने त्यांना वेळ देणं ही पण एक चांगली गोष्ट आहे स्वतःसाठी, आणि त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप चांगली सवय असते की आपण त्यांना वेळ देतो. त्याच्यानंतर अजून एक गोष्टी मी काही गोष्टी आहेत ज्या मी स्वतःसाठी सवयींसारख्या लावून घेतल्या आहे की वेळ काढणं, मोकळ्या मनाने राहणं, स्वतःसाठी वेळ काढणं. मी प्रत्येक व्हिडिओतनं सांगतच असते, जे मोटिवेशनल व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर त्यात मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की स्वतःसाठी वेळ काढा, पुस्तक वाचा, गाणी ऐका, आवडीचे मोटिवेशनल व्हिडिओज बघा, पण स्वतःसाठी थोडा का होईना तेवढा वेळ काढा आणि मोकळ्या मनाने राहा. मनात काहीही दडवून न ठेवता गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे. हा स्पष्टवक्तीपणाचं लक्षण असतं, म्हणजे एकदम क्लिअर टू कट असतो ना स्वभाव त्यांचा. तसा स्वभाव असला ना कधीही चांगलं असतं, कारण गोष्टी जर मनात ठेवला तर त्याचं बर्डन येतं आणि नको त्यावेळेला ते असं विस्फोट होतो त्याचा, जो कदाचित चांगला नसतो, त्यामुळे भरपूर वाईटपणा निर्माण होतो. त्यामुळे रोक अँड ठोक क्लिअर अँड क्लिअर कट राहिलेलं कधीही चांगलं असतं. त्याचबरोबर अजून काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला पुढे सांगते. नमस्कार, तर आत्ता फायनली मी तुमच्याशी फेस टू फेस बोलते आहे. तर शेवटचे काही एक दोन मुद्दे आहेत की जे आयुष्यात ॲड केल्यामुळे कुठेतरी मनशांती लाभलेली आहे. तर बाकी सगळे मुद्दे तुम्ही बघितले, सवयी तुम्ही बघितल्या माझ्या कुठल्या कुठल्या आहेत, तर त्यातल्याच अजून एक दोन सवयी मी तुम्हाला सांगते आहे की त्या कशा. की आता बघा, भरपूर ठिकाणी किंवा असतात काही गोष्टी अशा की जिथे आपलं महत्त्व आपल्याला कळतं की या ठिकाणी आपलं महत्त्व शून्य आहे. शून्य पण नाही म्हणणार मी, काहीच नाही आहे, कारण शून्य ज्या संख्येपुढे लागतो त्या संख्येची किंमत वाढलेली असते, त्यामुळे शून्य नाही म्हणणार मी या ठिकाणी. पण जिथे आपलं महत्त्व किंवा आपलं असणं काहीच महत्त्वाचं नाही, अशा ठिकाणी जाणं किंवा ती जागा ती लोकं त्यांच्यापासून स्वतःला दूर ठेवते. आणि असेलच कोणी व्यक्ती किंवा सोशल मीडियामुळे आता हल्ली कसं झालेलं आहे, 20 नवीन हे आलेलं आहे, सोशल मीडियावर काहीतरी मॅसेज वगैरे असतात की जे रियालिटीशी मॅच होणारे असतात, तर शक्यतोवर अशा गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवते आणि फक्त आपलं काम काय आहे त्या कामाला जपायचा प्रयत्न करते. जेणेकरून काय होऊन जातं, डोक्याला दुसरे काही कामं लागत नाही, विचार करायला वेळ मिळत नाही किंवा जास्त त्रास होत नाही, मन दुखत नाही या सगळ्या गोष्टींमुळे. तर बस ही गोष्ट खूप जास्त मी करते आहे. एक तर नेहमी सांगते मी तो मंत्र ओम इग्नोराय नमः. त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आपलं महत्त्व नाही तिथे स्वतः त्या गोष्टींपासून त्या लोकांपासून स्वतःला दूर करते, लांब ठेवते, दुरून डोंगर साजरं. आणि बस या सगळ्या गोष्टी शेवटच्या मुद्द्यात मला फेस टू फेस मांडाव्याशा वाटल्या म्हणून मी इथे सांगितलेले आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे. आशा करते तुम्हाला आजचा हा मोटिवेशनल व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय.